हेलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 अर्थनियोजन, त्यामधील सराव संच 4.3 आपण पाहणार आहोत. प्रश्न चौथा, श्रीमती देशपांडे यांनी रुपये 20,000 गुंतवून रुपये 5 दर्शनी किमतीचे शेअर्स प्रत्येकी 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील. तर आपल्याला अगोदर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहू. आपल्याला दिलेलं आहे दर्शनी किंमत दिलेली आहे. दर्शनी किंमत किती दिलेली आहे? दर्शनी किंमत दिलेली आहे या ठिकाणी 5 रुपये. दर्शनी किंमत दिलेली आहे 5 रुपये आणि अधिमूल्य दिलेलं आहे 20 रुपये. अधिमूल्य 20 रुपये. आणखी या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? गुंतवणूक दिलेली आहे की 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स प्रत्येकी 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील. म्हणजे 20,000 रुपये गुंतवून त्यांना किती शेअर्स मिळणार आहे ते आता आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी अगोदर आपल्याला बाजारभाव काढावा लागेल की जो एक शेअर आहे त्या एक शेअरची किंमत किती आहे, त्याचा बाजारभाव काय आहे तो आपल्याला काढावा लागेल. आपल्याला दर्शनी किंमत दिलेली आहे, एका शेअरची दर्शनी किंमत दिलेली आहे. आता आपल्याला बाजारभाव त्यावरून काढायचा आहे. म्हणून बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, त्यालाच प्रीमियम सुद्धा म्हणतात. दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू अधिक अधिमूल्य म्हणजे प्रीमियम. बरोबर, आता दर्शनी किंमत दिलेली आहे 5 अधिक आणि अधिमूल्य आहे 20 बरोबर 25. म्हणजे या ठिकाणी बाजारभाव काय झाला? एका शेअरचा 25 रुपये बाजारभाव झाला. 25 रुपये. आता आपल्याला काढायचं काय आहे? तर एकूण शेअर किती आहे ते काढायचं आहे. एकूण 20,000 रुपयामध्ये एकूण किती शेअर्स खरेदी केले ते आपल्याला काढायचं आहे. तर आपण सूत्र लिहू, एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिला शेअर्सची संख्या. हे सूत्र आपण पाहिलेलं आहे, एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिला शेअर्सची संख्या. आता एकूण गुंतवणूक आपल्याला माहिती आहे किती आहे, 20,000. 20,000 रुपये गुंतवलेले आहेत. इथे येईल 20,000 बरोबर आणि बाजारभाव किती आहे 25 रुपये. 25 गुणिला शेअर्सची संख्या आपल्याला काढायची आहे. शेअर्सची संख्या म्हणून आता या ठिकाणी शेअर्सची संख्या बरोबर 20,000 / 25. 20,000 / 25 बरोबर 20 ठिकाणी येतात 800 शेअर्स. म्हणजे या ठिकाणी श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवलेले आहेत तर 20,000 रुपयामध्ये किती शेअर्स मिळतील? तर 800 शेअर्स मिळतील. प्रश्न पाचवा, श्री शांतीलाल यांनी
100 रुपये किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती? तर परताव्याचा दर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर आपल्याला उदाहरणामध्ये काय माहिती दिलेली आहे ते अगोदर आपण पाहू. या ठिकाणी आपल्याला दर्शनी किंमत दिलेली आहे श्री शांतीलाल यांनी 100 रुपये किमतीचे. म्हणजे या ठिकाणी दर्शनी किंमत आपल्याला दिलेली आहे. दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये. त्यानंतर आपल्याला शेअरची संख्या दिलेली आहे. किती शेअर खरेदी केले? तर 150. शेअर्सची संख्या बरोबर 150. त्यानंतर आपल्याला बाजारभाव दिलेला आहे 120 रुपये. बाजारभाव आहे 120 रुपये. यानंतर आता आपल्याला काढायचं काय आहे? परताव्याचा दर हा काढायचा आहे. आता परताव्याचा दर काढण्याच्या अगोदर आपल्याला एकूण लाभांश आणि एकूण गुंतवणूक माहीत असणं आवश्यक आहे. कारण परताव्याचा दर काढण्यासाठी आपल्याला एकूण लाभांश आणि एकूण गुंतवणूक माहीत करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच आपण परताव्याचा दर काढू शकू. एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणेला शेअर्सची संख्या मग त्या ठिकाणी बाजारभाव किती आहे? 120 रुपये आणि शेअर्सची संख्या आहे 150. 120 गुणिला 150 बरोबर 18,000. म्हणजे या ठिकाणी एकूण गुंतवणूक किती आहे? 18,000. त्यानंतर आता आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे की 7% लाभांश कंपनीने दिलेला आहे. आता लाभांश जो आहे तो लाभांश हा दर्शनी किमतीवर मिळत असतो. दर्शनी किमतीवर 7% लाभांश दिला किंवा मिळाला. दर्शनी किमतीवर 7% लाभांश मिळाला. तर आता आपल्याला लाभांश काढायचा आहे. तर बरोबर दर्शनी किंमत 100 गुणिले 60% 7/100 बरोबर या ठिकाणी 100 100 कॅन्सल 7. म्हणजे ज्या ठिकाणी एका शेअरवर जो लाभांश आहे तो किती असणार आहे? तर 7 रुपये असणार आहे. त्यानंतर आता आपण काढणार आहोत एकूण लाभांश. एकूण लाभांश बरोबर एका शेअरचा लाभांश गुणिला शेअर्सची संख्या बरोबर. आता एका शेअरचा लाभांश किती काढलेला? आपण 7 रुपये गुणिला शेअर्सची संख्या किती आहे? शेअर्स 150. 150 बरोबर 7 गुणिला 150 1050. म्हणजे एकूण लाभांश निघालेला आहे 1050. यानंतर आता आपण परताव्याचा दर हा काढू शकतो. कारण आपण
एकूण गुंतवणूकसुद्धा काढलेली आहे आणि एकूण लाभांशसुद्धा काढलेला आहे। परताव्याचा दर दर बरोबर त्याचं सूत्र आहे एकूण मिळालेला लाभांश मिळालेला लाभांश भागेला एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक। मग त्या ठिकाणी एकूण मिळालेला लाभांश किती आहे तर गुणिला इथं 100। एकूण मिळालेला लाभांश किती आहे तर 1050 आणि एकूण गुंतवणूक किती आहे 18000 गुणिला 100। 00 या ठिकाणी कॅन्सल होतील। 1050 भागेला 180 बरोबर उत्तर येते 5.83%। तर परताव्याचा दर निघालेला आहे 5.83%। प्रश्न 6, पुढीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत समान आहे। कंपनी एसाठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी बीसाठी बाजारभाव 120 असून लाभांश 20% आहे। तर आपल्याला कंपनी ए आणि कंपनी बीचा या ठिकाणी बाजारभाव आणि त्यांचा लाभांश दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की यापैकी कोणती गुंतवणूक ही फायदेशीर असणार आहे। आता या ठिकाणी दर्शनी किंमत जी आहे ती दोन्ही कंपनींसाठी सारखी आहे, समान आहे, दोन्ही कंपनीच्या शेअरची दोन्ही कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत शंभर रुपये मानू, कारण दोन्ही कंपनीच्या शेअरची किंमत दर्शनी किंमत जी आहे ती समान आहे आपल्याला असं दिलेलं आहे म्हणून आपण दोन्ही कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये मानू। त्याचप्रमाणे दोन्ही कंपनीच्या शेअरची दोन्ही कंपनीचे जे शेअर आहे ते खरेदी करण्यासाठी समजा आपण 100 रुपये गुंतवले, दोन्ही कंपन्यांचे शेअर्स दोन्ही कंपन्यांचे शेअर्स मध्ये 100 रुपये गुंतवले असं आपण मानू। त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला कंपनी ए आपण विचारात घेऊ, कंपनी ए। आता कंपनी एसाठी बाजारभाव किती आहे 80 रुपये आहे आणि लाभांश किती आहे 16% आहे। तर अगोदर आपण कंपनी एचे किती शेअर्स येतील ते आपण काढणार आहोत म्हणून शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागेला बाजारभाव आता एकूण गुंतवणूक किती आहे 100 रुपये आपण मानलेलं की दोन्ही कंपन्यांचे शेअरमध्ये 100 रुपये गुंतवले म्हणून एकूण गुंतवणूक 100 रुपये आणि बाजारभाव किती आहे आपल्याला प्रश्नामध्ये दिले आहे कंपनी एसाठी बाजारभाव 80 रुपये
80 बरोबर 5/4 म्हणजेच काय तर कंपनी ए चे शेअर्स जे आहे 100 रुपयामध्ये कंपनी ए चे शेअर्स किती मिळतील तर 5/4. त्यानंतर आता आपल्या पुढे काय दिलेलं आहे की लाभांश 16% आहे. आता आपण लाभांश काढणार आहोत. अगोदर आपण लाभांश एका शेअरवरचा काढू, त्याच्यानंतर आपण या 5/4 शेअर्सवर मिळणारा लाभांश काढू. एका शेअरचा लाभांश बरोबर प्रदर्शनी किंमत, कारण लाभांश हा दर्शनी किमतीवर मिळत असतो, दर्शनी किंमत गुणेला किती सांगितलेला आपल्याला लाभांश 16%, 16/100 बरोबर. आता दर्शनी किंमत किती आहे 100 रुपये गुणेला 16/100, ठिकाणी 100 100 कॅन्सल होतील 16. तर या ठिकाणी एक जो शेअर आहे एका शेअरवर किती लाभांश मिळून राहिला, या ठिकाणी 16 रुपये लाभांश मिळून राहिला. आता आपण 5/4 एवढ्या शेअर्सवर मिळणारा लाभांश काढू. 5/4 शेअरवर 5/4 शेअर्सवर मिळणारा लाभांश बरोबर 5/4 गुणेला 16 बरोबर 4×4 4×16, यानी 5×4 20 रुपये. म्हणजे या ठिकाणी 5/4 शेअर्सवर मिळणारा लाभांश आहे 20 रुपये. आता आपण कंपनी बी विचारात घेऊ. कंपनी बी, कंपनी बी मध्ये आपल्याला दिलेला आहे बाजारभाव दिलेला आणि लाभांश दिलेला आहे. त्यावरून आपण शेअर्सची संख्या काढू. शेअर्सची संख्या बरोबर आपलं सूत्र एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक भागेला बाजारभाव, कारण बाजारभाव आपल्याला दिलेला आहे, बरोबर एकूण गुंतवणूक किती आहे तर 100 रुपये आहे आणि बाजारभाव किती आहे दिलेला कंपनी बी साठी 120 रुपये. 100/120 बरोबर 5/6 शेअर. म्हणजे या ठिकाणी कंपनी बी चा जो बाजारभाव आहे 120, तर या 120 रुपयाप्रमाणे आपण 100 रुपयाची गुंतवणूक केली तर त्या 100 रुपयामध्ये आपल्याला 5/6 शेअर एवढे मिळतील, एवढी संख्या असणार आहे कंपनी बीसाठी शेअर्सची. यानंतर आता आपण लाभांश काढू. लाभांश हा दर्शनी किमतीवर मिळत असतो. अगोदर आपण एका शेअरचा लाभांश काढू, त्याच्यानंतर आपण 5/6 एवढ्या शेअर्सचा लाभांश काढू. तर एका शेअरचा लाभांश बरोबर दर्शनी किंमत, दर्शनी किंमत गुणेला, आता लाभांश किती दिलेला आहे कंपनी बी साठी दिलेला आहे 20%, म्हणून 20/100 बरोबर दर्शनी किंमत आहे 100/20/100 100 100 कॅन्सल होतील बरोबर
20 रुपये, म्हणजे एका शेअरवर मिळणारा लाभांश किती आहे? 20 रुपये आहे. तर आपल्याला 5/6 शेअरवर मिळणारा लाभांश काढायचा आहे. 5/6 शेअर्सवर मिळणारा लाभांश बरोबर 5/6 एका शेअरवर मिळणारा लाभांश किती आहे? 20 बरोबर 5/6 × 20. या ठिकाणी 5 × 10 म्हणजे 100/6 बरोबर 16.67 रुपये. तर या ठिकाणी आता कंपनी ए साठी जो लाभांश आहे, तर कंपनी ए साठी लाभांश किती मिळालेला आहे? तर 20 रुपये मिळालेला आहे. आणि कंपनी बी साठी लाभांश किती मिळालेला आहे? तर 16.67% एवढा मिळालेला आहे. तर या ठिकाणी दोन्हीचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येईल की कंपनी ए साठी, कंपनी एमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला मिळणारा लाभांश जो आहे तो जास्त आहे. म्हणून कंपनी एमध्ये गुंतवणूक करणे ही फायद्याची राहील. खाली आपण लिहू शकतो म्हणून कंपनी एमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. मित्रांनो, व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.